माझं नाव अनिल बुजाडे, मी सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतो आणि सध्या आता माझी नियुक्ती कलेक्टर ऑफिस नागपूर या ठिकाणी झालेली आहे ई व्ही एमसाठी. आम्ही 19/12/2023 तर 29/2/2024 हा ई व्ही एम ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट जनजागृती मोहिमेचा कार्यक्रम या ठिकाणी शासनातर्फे हाती घेण्यात आलेला आहे. आणि या कॅम्पेनच्या माध्यमातून आम्हाला लोकांसाठी म्हणजे जनजागृती अशी करायची आहे की व्ही व्ही पॅट आणि ई व्ही एम हे सर्व बरोबर आहे आणि या माध्यमातून लोकांना या ई व्ही एमबद्दल कुठलाही दुष्प्रचार जे झालेला आहे ते होऊ नये त्यासाठी आम्हाला हे व्ही व्ही पॅट आणि ई व्ही एम याबद्दल आम्हाला प्रचार करायचा आहे. आता हा पूर्ण डेमो जसा पूर्ण महाराष्ट्रभर आहे पण सध्या तरी आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये पूर्ण 12 मतदारसंघामध्ये 6 ग्रामीणचे आणि 6 ठाकूर शहरातले असे 12 मतदारसंघामध्ये हे पूर्ण डेमो या ठिकाणी एका मतदारसंघामध्ये 2 गाड्या पूर्ण ठिकाणी फिरत आहे आणि सर्व ठिकाणी व्ही व्ही पॅटचं असं तरी कुठेतरी आमच्या या निदर्शना म्हणजे जे आम्ही व्ही व्ही पॅटचं ट्रेनिंग घेतलेलं आहे किंवा ई व्ही एमचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आम्ही आज तेच लोकांना आम्ही समजून सांगत आहे की याच्यामध्ये आपण आपलं याच्यामध्ये जर आपण वोटिंग केलं तर ते व्ही व्ही पॅटमध्ये आपल्याला एक स्लिप पाहायला मिळते ज्याला वोटिंग केलं ते स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे असा कुठलाही दुष्प्रचार चालू आहे त्यामध्ये आम्हाला तरी असं वाटत नाही की याच्यामध्ये कुठलंही फ्रॉड काम आहे म्हणून. तर जे आमच्याकडे लोक येत आहेत तर त्याच्यामध्ये 75% लोकांना असं वाटत आहे की समाधान होतं त्या लोकांचं की आम्ही जे वोटिंग केलं आहे ते खरंच ज्याला दिलं त्यालाच ते वोटिंग जात आहे आणि त्या माध्यमातून आम्ही व्यवस्थितपणे आपलं वोटिंग पार पाडू शकतो असं त्यांना आता कुठेतरी खात्री वाटत आहे या कॅम्पेनमुळे.